मला धमाला अजिबात झालेला नाहीये, पण बाकी सर्व दमलेले वाटत, कारण हा क्रिएटिन आणि प्रोटीन खाऊन आला. ओके, गुड मॉर्निंग गाईज, मी महेश शिंगळे आणि तुमचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 22 सप्टेंबर आणि आज आहे संडे. सो भरपूर दिवसाने संडे राईड प्लॅन केलेला आहे, कारण की मला दिवाळीची आता लागोपाठ सुट्टी होती, आपल्याला माहितीच असेल 4-5 दिवस. तर त्यातला एक संडे मी हा आजचा वेळ होता, कारण कालच भाऊबीज वगैरे सर्व आपले फंक्शन जे होते ते सर्व झालेले आहेत आणि मी पोस्ट पण केलेले की संडेला राईड करूया करून. तर असे आम्ही तिघे चौघे जण आज राईड करतो आहे. आता माझ्यासोबत कोणकोण राईड जॉईन करतो आहे हे तुम्हाला एक 5-10 मिनिटामध्ये मी मीटअप पॉईंटला भेटल्यावरती सांगेल. ओके गाईज, गुड मॉर्निंग. मी आता आहे कल्याणला. हा दुर्गाडी चौक आहे माझ्या मागे, तिकडे थांबलोय. आता मी निओची वाट बघतो, ते ठाण्यावरून येत आहेत आणि आज आम्ही चाललोय शिवनेरीला. आणि माझ्याबरोबर माझा मित्र एक अजून एक जॉईन झालाय पहिल्यांदा, विनय शेटके. तो राईड करतोय KTM ड्यूक 200. सो लेट सी, आता त्यांची वाट बघतोय. जवळजवळ 15-20 मिनिटं झालेत आणि इथून जुन्नर फोर्ट मी आज इथे राईड करतोय, ते आहे 105 किलोमीटर. तर मित्रांनो, सकाळचे 7:15 झालेत आणि जस्ट आता आम्ही कल्याण दुर्गाडी चौकमधून निघालोय. डेस्टिनेशन आहे शिवनेरी फोर्ट. यस, शिवनेरी फोर्ट जे इथून 105 किलोमीटर आहे आणि इथून आमचा एक पहिला स्टॉप जो असेल तो मुरबाड एस टी स्टँडजवळ, जो की अजून एक आमचा एक रायडिंग पार्टनर जो आहे तो आम्हाला तिथे जॉईन करणार आहे, गौरव लोहार आय थिंक, जो बजाज ॲव्हेंजर 150 आहे तो आम्हाला जॉईन करणार आहे. तो तिथे भेटल्यावरती आम्ही थोडं नाश्ता करू, देन कंटिन्यू माळशेज घाट आणि शिवनेरी जुन्नर. चलो. हाय हाय, ए हा एक आपल्याला जॉईंट होता, तो एक आहे RS वाला, हा एक ड्यूक वाला. किती वेळ झाला तुला? एकच झाला. सॉरी, आज सरळच आहे ना आता आपल्याला. ओके, अजून एक आपला पार्टनर जे ॲव्हेंजर आहे तो भेटलाय आणि गौरव. सो मुरबाड एस टी स्टँडच्या इथे तो थांबलेला, एक तास वेट करत होता. सॉरी गौरव. आता माळशेज घाट, खूप एक्साइटमेंट आहे कारण लास्ट टाईमला माझा काय प्लॅन फ्लॉप झालेला, जो माझ्या बड्डेला मी प्लॅन केलेला. आणि आता मी माळशेज घाट मार्गे जुन्नर. तर ही माझी पहिली राईड आहे फोर्टवरती आणि तो म्हणजे शिवनेरी फोर्ट, ज्याचा इतिहास खूप चांगला आहे. म्हणजेच आपल्या राजांचा जन्म त्या किल्ल्यावरती झाला आहे आणि बराचसा इतिहास अजून आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. थोडंफार मला माहिती आहे, मी तुमच्यापर्यंत तो नक्की शेअर करेन आणि काय चुकलं तर मला नक्की माफ करा, कारण खरंच माझा इतिहास खूप कच्चा होता आणि कच्चा आहे. बट आपले मराठीमध्ये असे खूप चॅनल आहेत जे बघून मला इंटरेस्टिंग वाटायला लागलं काही गोष्टी ज्या इतिहासामधल्या. त्यामुळे प्लॅन केलं की ह्यावेळी आपण कुठला तरी एक फोर्ट करूया, कारण थोडं माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जास्त उंच ठिकाणी जात नाही शक्यतो. बट किल्ल्यांवरती जाण्याची वेगळीच मजा असते. आणि जे माझ्या गावाला एक किल्ला आहे रसाळगड, जे रत्नागिरीमध्ये आहे, तिकडे मी 2 वेळा गेलो आहे आणि शिवनेरीवरतीही जाण्याची माझी पहिलीच वेळ आहे.
तर इतिहास आपण थोडाफार जाणून घेऊच. बाकी जर तुम्ही मुंबईवरून जात असाल तर 145 किलोमीटरचं हे अंतर आहे मुंबई टू शिवनेरी, आणि पुण्याहून 105 किलोमीटरचं हे अंतर आहे पुणे टू शिवनेरी. आणि मुंबईला जाताना आपल्याला व्हाया माळशेज मार्गे जाता येतो. माळशेज घाट आहे आणि नाणेघाटाची जी डोंगर रांग आहे त्याच्यामध्ये हा शिवनेरी फोर्ट आहे. ओके गाइज, मी आता आहे हॉटेल प्रांजली, जो हा मुरबड हायवे आहे त्याच्या लेफ्ट साईडला आहे. आणि फायनली हेल्मेट काढून आम्ही सर्वांनी एकमेकांना बघितलं, कारण फेस सकाळपासून आम्ही बघितला नव्हता. जस्ट नाश्ता झाला. हाय अक्षय पंडित बोईसरवरून आला आहे. आणि विनय जो KTM 200 न्यू रोमर तो तर असतोच आपल्या चॅनल, त्याचा काही जास्त इंट्रो द्यायला नको. आणि हा गौरव बदलापूरवरून आला आहे, पल्सर सॉरी अवेंजर बजाज. आणि पंडित साहेब चालवत आहेत AS पल्सर. खरं सांगतो, जेव्हा नाश्ता आता झाला आमचा तेव्हापासून एकदम फ्रेश वाटत आहे. डोकं थोडं हलकं दुखत होतं कारण की सकाळपासून काहीच पोटामध्ये नव्हतं. जरा खाल्ल्यानंतर खूप बरं वाटलं, एकदम रिलॅक्स वाटतं. आणि आत्ता ही राईड करायला खरी मजा येते. तुम्हाला सर्वांना इंट्रो तो दिला त्यांचा. आत्ता माळशेजला माळशेज घाटमध्ये एक ते मंदिर आहे, तिकडे थोडं एक थांबून वगैरे फोटो काढू एक 15-20 मिनटं. त्याच्यानंतर शिवनेरी डायरेक्ट. हा व्हिडिओ मे बी एक 15-17 मिनटांचा होऊ शकतो, खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. कारण दोन पार्टमध्ये दाखवण्यासारखं इतकं काही नाही आहे, त्यामुळे मी हा ही जी जर्नी आहे ती एक 5-7 मिनटाची आणि त्याच्यानंतर किल्ला पूर्ण दाखवणार आहे. असं एकंदरीत पूर्ण हा शिवनेरी जो आहे पार्ट तो शिवनेरी पार्ट येईल. हे पावसाळ्यामध्ये जे दरड कोसळते त्यापैकीच हे आहे वाटतं. त्यासाठी हा घाट बंद असतो मोस्टली. खूप वेळा असं होतं माळशेज घाटामध्ये पावसामुळे ह्या ज्या डोंगरांच्या ज्या दगडी आहेत त्या निसरते होतात, त्यामुळे ह्या दरडी कोसळतात. अजूनही बघा धबधबा चालू आहे, त्यामुळे मोस्टली हा घाट पावसामध्ये मोस्टली म्हणजे भरपूर वेळात बंद असतो हा पावसामुळे. त्यामुळे आपली एक फ्लॉप राईड झालेली. किती वेळा त्या राईडबद्दल बोललो असेल मी. शा 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 शब्द कसा आहे शा शिकलो एकाकडून शा. एक नंबर सई. खूप इच्छा होती या स्पॉटला यायची आणि फायनली ती आपली इच्छा पूर्ण झालेली आहे. सई आहे ना, आपण तिकडून आलो त्या कार दिसतात तिथून असं वरती आणि भरपूर जायचं अजून आपल्याला. ते बघा तिकडे असं लांब असो. ही पूर्ण आपली गँग आहे पल्सर RS पासून. आपली गँग आहे पल्सर RS, बजाज अवेंजर FZ, KTM ड्यूक आणि AS 200 आणि मी. पावसाळ्यात तर इकडे पूर्ण असं ST वरती पाणी वगैरे पडतं. हे जे धबधबे आहेत वरून येतात ते अजून थोडंफार पाणी चालू आहे. हे बघा हे जे ओमनीवरती पडतं आहे आय थिंक हे त्यांनी धुवायला ठेवले. फ्री वॉशिंग करतोय. शिवनेरी अजून 16 किलोमीटर. आपल्याला राईट घ्यायचं इकडून जे सीतेवाडी म्हणून एक गाव आहे तिथून आपल्याला हा राईट घ्यायचा आहे. इथून आपल्याला भीमाशंकर किल्ले शिवनेरी श्री क्षेत्र ओझर आणि लेण्याद्री भरपूर सारे स्पॉट आहेत ह्या सीतेवाडीच्या राईट टर्नपासून. म्हणजे एकंदरीत तुम्ही एका दिवसासाठी येत आहे तर तुम्ही शिवनेरी फोर्ट असेल, लेण्याद्री असेल, ओझरचा गणपती असेल, हे तुम्ही एकत्र म्हणजे जवळपास एक 10-10 किलोमीटरच्या अंतरावरती हे सर्व स्पॉट आहेत. खूप छान मस्त. म्हणजे एकंदरीत एका दिवसामध्ये 3-4 स्पॉट काही वाईट नाही आहे.
आणि फारसं लांबही नाही आहे. जर तुम्ही फोर व्हीलरने वगैरे तर रोड पण खूप चांगला आहे. सितेवाडीपासून जिथून आपण राईट मारतो शिवनेरीला यायला, मुख्य जो शिवनेरीचा आतला रोड आहे शिवनेरी फोर्टला जायला, तिथे असं एक छोटंसं घाट सेक्शन आहे. तर त्या रोडला जेव्हा तुम्ही याल पोचाल तेव्हा खूप संभावून, कारण हा खूप छोटा रस्ता आहे आणि जागेवरती टर्निंग आहे, त्यामुळे समोरून गाडी खूप वेळा कधी कधी दिसत नाही, त्यामुळे जरा समोरून या. आपण शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि हे पार्किंग लॉट, आणि खूप खालून जिथून 1 किलोमीटर वरती हे शिवनेरी किल्ला आहे तिकडं हा सिमेंटचा रस्ता खूप छान बनवला आहे आणि भरपूर अशी पार्किंगसाठी जागा आहे. तर आता आपण जिथून एंट्री केली तो होता दुसरा दरवाजा, म्हणजेच गणेश दरवाजा, आणि तिसरा दरवाजा हा इथे, आणि हा पीर गेट म्हणजे पीर दरवाजा हा माझ्या मागे बघू शकता, हा तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा. आम्ही ज्यावेळी राईड करत होतो खरंच ऊन नव्हतं तेवढं, बट जसं जसं आम्ही वरती आलोय फाटले, एक्झॅक्टली त्याला एकच वड आहे फाटले. ओके गाईज, आता मी गडाच्या मध्याशी पोहोचलोय, आता हत्ती दरवाजावरून वरती आलोय आणि तिथे समोरच कोकम सरबतचा एक स्टॉल आहे. बरं वाटतं, थोडं गर्मी पण होती आणि चढून खरंच लिटरली वाट लागले. मानलं पाहिजे जे ट्रेकर्स आणि जे गड किल्ल्यांना भेट देतात ते. तर मित्रांनो, आता आपण बोललोय शिवाई माताचं जे मंदिर आहे माझ्या मागे, बघता तुम्ही, सॉरी हे जे शिवाई माताचं मंदिर आहे, कॅमेरे अलाउड नाही तिकडे. तर त्याचा एकंदरीत इतिहास असा आहे की शहाजीराजेने जेव्हा जिजामाता गरोदर होत्या त्यावेळी शहाजीराजेने एक सेफ्टीसाठी जिजामाताने ह्या गडावरती आणलेला, आणि त्यांच्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म ह्या किल्ल्यावरती झाला. आणि शिवाई मातेचं मंदिर आहे तिथे जिजामातेने एक नवस केलेला की जर मुलगा झाला तर त्याचं नाव हे तुझ्या नावानुसार मी ठेवेन. तर शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाई मातेनुसार शिवाजी महाराज असं ठेवण्यात आलं, असं एकंदरीत हा इतिहास आहे. आणि हा इकडे मागे मंदिर आहे. आता आपण वरती जाणार आहोत, अजून आपले 3 दरवाजे आहेत ते बाकी आहेत. ओके गाईज, आता आपण पोचलो आहे मेणा दरवाजाच्या इथे, जो 5वा गेट आहे या किल्ल्याचा. माझ्या मागे बघू शकता मेणा दरवाजा हा जो आहे माझ्या मागे, हा एक कुलूप दरवाजा म्हणजे कुलूप गेट, हा 6वा दरवाजा आहे या किल्ल्याचा. तर मित्रांनो, दुपारचे 3:30 झालेत आणि आम्ही परतीच्या प्रवासाला पूर्ण मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे. तर तिकडे लंच करून हॉटेल ऋतुजामध्ये लंच केलं आहे जस्ट, आणि आता परत मुंबईच्या दिशेने, म्हणजे 145 किलोमीटरचं आत्ता एकूण अंतर आहे. मे बी 3 तास तरी लागतील. तर थँक्यू सर्वांना तुम्ही आल्याबद्दल, कारण हे आपले सबस्क्रायबर मित्र आहेत आपले, आपल्याला आलेत तर खूप खूप धन्यवाद. आणि हे जर हा जर ब्लॉग तुम्हाला पूर्ण आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉग लाईक करा आणि शेअर करा. चलो बाबा, तिथे एका वेळेत आमची हालत झाले, आमची म्हणजे माझीच झाले स्पेशल, बाकी ज्यांची मला माहिती नाही. थांबलो इथेच, मी ना थांबणार ना. अरे मला घ्यायचं, मी इथे.